शुभ सका शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची तुम्हाला काय द्यायची आहे उत्तरं द्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता तुम्ही मला सांगा की हा कोणता ऋतू सुरू आहे बरोबर आहे आता कोणता ऋतू सुरू आहे पावसाळा सुरू आहे तर ह्या पावसाळ्यामध्ये आपण पाण्यापासून वाचण्यासाठी किंवा स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपण कोणकोणत्या साधनांचा वापर करतो बरोबर आहे आपण छत्री वापरतो आपण रेनकोट वापरतो तशाच पद्धतीने जी कंपनीमध्ये लोकं जातात किंवा कारखान्यामध्ये लोकं जातात तर ते बहुधा काय करतात रबरी बुटांचा वापर करतात त्याला गमबोट असंही म्हटलं जाते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अशीच एक आ, चित्र वर्णन घेऊन येत आहो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे पान क्रमांक चार काढायचा आहे आणि पान क्रमांक चारवर तुम्हाला वर्गकार्य घालायचं आहे तारीख घालायची आहे आणि दिवस घालायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ह्या जे चित्र दिलेलं आहे त्या चित्राचं तुम्हाला वर्णन करायचं आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर आता सर्वप्रथम ब इथे बघा की हे जे आहे तर हे कोणत्या ऋतूचं आहे वर्णन कोणत्या ऋतूचं केलेलं आहे पाऊस पडत आहे आणि सगळीकडे काय साचलेलं आहे पाणी साचलेलं आहे तर आपल्याला समजते की जेव्हा खूप पाऊस येतो तर तेव्हा कोणता ऋतू असतो पाव पावसाळा हा ऋतू असतो तर ह्या चित्रामध्ये कोणत्या ऋतूचा उल्लेख केलेला आहे पावसाळा या ऋतूचा उल्लेख केलेला आहे इथे बघा हे पाणी साचलेलं आहे या ठिकाणी ठीक आहे आता बघा हे दोन आ, आ, मुले दिसत आहेत तर हे दोन मुले काय करत आहे तर हे दोन मुले काय करत आहे कागदाची त्याने नाव तयार केलेली आहे होडी तयार केलेली आहे आणि ते काय करत आहे पाण्यात सोडत आहे त्याच्यानंतर ही दोन जे माणसं दिसत आहे व्यक्ती दिसत आहे ती काय आहेत पावसापासून स्वतःला वाचविण्यासाठी जे घराचं छप्पर आहे त्याच्या खाली उभे आहेत त्याच्यानंतर ही मुलगी बघा हिने काय घातलेलं आहे या मुलीने रेनकोट घातलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता काय झालेलं आहे की म्हणजे हा विद्यार्थी जो आहे हा मुलगा शाळेतून परत येताना दिसत आहे आणि त्याने त्याच्याजवळ रेनकोट नाही किंवा छत्री पण नाही तर त्याने काय केलेलं आहे त्याच्या जे शाळेचं दप्तर आहे तर त्या शाळेचं धबध्यात त्याने डोक्यावर घेतलेलं आहे पाण्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी ठीक आहे आणि ह्या हा जो व्यक्ती दिसत आहे हा जो मुलगा दिसत आहे त्याच्याजवळ नाही आहे काहीही नाही आहे रेनकोट नाही आहे छत्री नाही आहे तो काय होत आहे पावसात भिजत आहे ठीक आहे तर पडण्याचा प्रयत्न करत आहे पावसातून ठीक आहे त्याच्यानंतर इथे बघा हे काय दिसत आहे झाड दिसत आहे आणि झाडावर पक्षीही दिसत आहे आणि पक्ष्यांची पिल्ल दिसत आहे आणि त्यांची घरटी पण दिसत आहे नेस्ट दिसत आहे पक्षी म्हणजे बर्ड दिसत आहे ठीक आहे आता बघा इथे विद्यार्थ्यांनो ह्या खड्ड्यामध्ये काय साचलेलं साच आहे पाणी साचलेलं आहे आणि ह्या मुलाचं नाव काय आहे शरद आहे आणि शरदने पावसापासून वाचण्यासाठी त्याने काय केलेलं आहे छत्री घेतलेली आहे म्हणजे अमरेला घेतलेलं आहे ठीक आहे आता बघा ही जे हे आजोबा दिसत आहे ता तर आजोबा शेतातून परत येत आहे कारण हे शेतकरी आहेत आणि त्याच्यामध्ये काय आहे त्यांच्या हातामध्ये काय आहे एक काठी आहे ठीक आहे तर त्याच्या हातामध्ये एक त्यांच्या हातामध्ये एक काठी आहे स्टिक आहे आणि त्यांनी डोक्यावर काय घेतलेलं आहे तिला काय म्हणतात घोंगडी काय म्हणतात तिला घोंगडी आणि इंग्रजीमध्ये म्हणतात तिला उलन ब्लँकेट काय म्हणतात का उलन ब्लँकेट आणि त्या आजोबांसोबत दोन त्यांची नात नातवंडी आहेत ठीक आहे तर त्यांच्याजवळ छत्री नाही आहे किंवा हे घोंगडी नाही आहे तर त्यांनी काय केलेलं आहे जी झाडाची फांदी आहे ठीक आहे तर त्या झाडाची फांदी त्यांनी डोक्यावर घेतलेली आहे तर झाडाच्या फांदीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ब्रांच ऑफ द ट्री काय म्हणतात ब्रांच ऑफ द ट्री त्यांनी डोक्यावर झाडाची फांदी घेतलेली आहे आणि इथे बघा ही तीन मुले दिसत आहे तुम्हाला ही शाळेतून परत येत आहेत था, आणि त्यांनी तिघांनी एकच छत्री वापरलेली आहे त्यांच्याजवळ एकच छत्री आहे पुन्हा इथे बघा हे जे आजोबा शेतातून परत येत आहे तर त्यांच्याकडे काय काय दिसत आहे कोणते प्राणी दिसत आहे गाय दिसत आहे बैल दिसत आहे तर बैलाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ऑक्स असं म्हणतात आणि गाईला काय म्हणतात काऊ असं म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो हे चित्रवर्णन तुम्हाला समजलेलं असेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे चित्रवर्णन समजलं असेल आणि हे कोणत्या ऋतूचं चित्र आपल्याला दिसत आहे हे पावसाळ्या ऋतूचं चित्र दिसत आहे आजोबांनी काय घेतलेली आहे घोंगडी घेतलेली आहे ह्या शरदने काय घेतलेलं आहे छत्री घेतलेली आहे पुन्हा ह्या मुलाने पाण्यापासून वाचण्यासाठी दप्तर घेतलेलं आहे ह्या मुलीने रेनकोट वापरलेला आहे आणि ही जी दोन मुले आहेत ती पाण्यामध्ये काय सोडत आहेत कागदाची नाव सोडत आहे ठीक आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो